तुम्हाला मंचुरियन खायची खूप इच्छा होत असेल पण कोरोनाचं वातावरण असल्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, तर आपण घरच्या घरी मॅगी मंचुरियन कसं करायचं ते आज पाहणार आहे। पहा तरी तुम्ही छोट्या साईज मध्ये छोटे दोन मी मॅगी घेतले आहेत, छोट्या साईज मध्ये पीसेस करून घेतले आहेत। इथं दोन मॅगी मसाल्याचे पॅकेट आहेत, आता लागणार आहे ह्याला साहित्य मंचुरियनला। पहा इथं मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलं आहे, दोन चमचे मैदा, एक चमचा लाल मिरची पावडर, आपल्याला एक ग्लास पाणी लागणार आहे, चवीसाठी मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला लसूण, एकदम बारीक चिरलेला आपल्याला बाउल्स बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, मोठे पण काप करून घेतले आहेत मी मंचुरियनसाठी, एक चमचा व्हिनेगर, एक चमचा सोया सॉस, पाऊन चमचा शेजवान चटणी घेतली आहे, एक चमचा रेड चिली सॉस घेतला आहे, माझ्याकडे ग्रीन चिली सॉस नसल्यामुळे मी बारीक ठेचून दोन बारीक मिरच्या घेतल्या आहेत ठेचून, आणि टोमॅटो सॉस। हे तुम्ही मोठ्या साईज मध्ये एक शिमला मिर्च पण कट करून घेतली आहे, जर तुमच्याकडे रंगीबेरंगी असतील शिमला मिरच्या तरी तुम्ही वापरू शकता, पण आता कोरोनाचं वातावरण असल्यामुळे माझ्याकडे एवढेच अवेलेबल झाले आहेत। तुमच्याकडे कांदा पात असेल तर तेही तुम्ही युज करू शकता। चला तर आपण आता हे तुम्ही पाणी गरम कडे ठेवले आहे, आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करायचं ठेवून द्यायचं आहे। पाण्याला उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये मॅगी घालणार आहोत। आपल्याला तळण्यासाठी मॅगी मंचुरियन तळण्यासाठी तेलही लागणार आहे, आपल्या पाण्याला उकळी यायला लागले आहेत। आता आपण याच्यामध्ये मॅगी घालूया। त्याच्यातच मॅगी मसालाही घालायचा आहे किंवा तुम्ही वरून सुद्धा वापरू शकता। आपल्याला हे पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला मॅगी चांगली शिजवून घ्यायची आहे। पूर्ण पाणी पूर्ण पाणी आपलं सुकलं आहे, आता आपण गॅस बंद करून घेऊया। आपली मॅगी पण चांगली शिजली गेली आहे, आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपण बाउलमध्ये मॅगी काढून घेतली आहे, एक पाच मिनिटं थंड करून घ्यायची आहे आपल्यालाही। जास्त बी थंड नाही करून घ्यायची, आपली मॅगी नॉर्मल थंड झाली आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। तुम्ही हवा असेल तर फ्लावर वगैरे पण यूज करू शकता, लाल मिरची पावडर, अगदी थोडस मीठ टाकायचं नॉर्मली, कारण अगोदरच मसाल्यामध्ये मीठ असतंय। दोन चमचे मैदा, तीन चमचे कॉर्नफ्लावर पीठ, आपल्याला ही ग्रेव्हीसाठी थोडस साईडला ठेवायचं आहे। आता आपण हे हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया। आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालायची आहे। हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे पहा, मी हे मॅगीमध्ये मैदा वगैरे सर्व साहित्य घालून मिक्स करून घेतलं आहे, पाहू शकता कशा पद्धतीने, जास्त पण आपल्याला बारीक नाही करून घ्यायचं। आता आपण ह्याचे बाउल बनवा घेऊया। हे पहा, मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे। तेल गरम होईपर्यंत आपण ह्याचे छोटे छोटे बाउल्स करून घेऊया। अगोदर हाताला अगदी थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि असे अगदी छोटे छोटे बाउल्स करून घ्यायचे आहे त्याचे। हे पहा अशा पद्धतीने मी सर्व बाउल्स म्हणजे सर्व छोटे छोटे गोळे अशाच पद्धतीने करून घेणार आहे। हे पहा, आपले सगळे गोळे छोटे छोटे करून झालेत, बनवून घेतलेत मी। आता इथं तेल आपलं गरम झालं आहे, तेल गरम झालं आहे। तेल गरम झाल्यानंतर एकदम मीडियम आचेवरती करून घ्यायचंय। आता हे बाउल्स आपण तेलामध्ये तळून घेऊया। जर तुम्हाला खुसखुशीत वाटत असेल तर तुम्ही मॅगीचा चुराही वरून लावू शकता। एक मिनिट भरानंतर आपण पलटी मारून घ्यायचे, शिल्लक राहिलेले गोळे आपण नंतर तळून घेणार आहोत। आपण आता हे पलटी मारून घेऊया। हे पहा, आपल्या दुसऱ्या साईड नाही, एक ते दोन मिनिटं चांगले तळून घ्यायचे आहेत, नंतरच पलटी मारायचे आहेत। अधून मधून अलटी पलटी मारत राहायचंय।
हे पहा व्यवस्थित आपले मंचुरियन म्हणजे मॅगीची भजी व्यवस्थित तळले गेले आहेत। पाहू शकता तुम्ही कलर ही खूप छान आला आहे। तेल निथळून घ्यायचं आहे। आपण शिल्लक राहिलेले ही मॅगीचे भजी तळून घेऊया। हे पहा आपण सर्व गोळे बाउल्स तळून घेतले आहेत। आता आपण मंचुरियन बनवायची तयारी करूया। इथं कढई मी गरम करण्यासाठी ठेवून दिली आहे। आपलं कढई गरम झाली आहे। आता आपण याच्यामध्ये तेल घेऊया। तेल थोडा वेळ गरम करून घ्यायचंय। आपलं तेल गरम झालं आहे। बारीक चिराला लसूण घालायचं आहे। लसूणमध्ये थोडासा आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आपलं लसूण चांगला परतला गेला आहे। आता आपण याच्यामध्ये मोठ्या साईज मध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे। शिमला मिर्च तीन ते चार मिनिट पाण्याच्यावरती शिमला मिर्च आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत टाकायला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हे पहा 2 ते 3 मिनिट आपली शिमला मिर्च आणि कांदा चांगला सॉफ्ट झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेजवान चटणी घालूया। रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, आपल्याकडे ग्रीन चिली सॉस नसल्यामुळे मी इथं बारीक चिरलेली मिरची घेतली आहे, ठेचून घेतलेली। सोया सॉस आणि व्हिनेगर मी 2 चमचे कॉर्नफ्लावर पीठ घेतलं आहे। आपल्या याच्यामध्ये थोडस पाणी घालून हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। याची गुठळी बनत कामा नये। पाहू शकता तुम्ही। आता आपण पॅनमध्ये हे पाणी ओतूया। थोडस पाणी अजून ओतायचंय। तुम्हाला मंचुरियन सुक हवा असेल तर तुम्ही पाणी न ओतता किंवा कॉर्नफ्लॉवर पीठ न घालताही तुम्ही सुक बनवू शकता। आपल्या गिरवेला चांगली उकळे आले आहे। आता आपण याच्यामध्ये मंचुरियन घालूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे, कारण आपण अगोदर मीठ वापरलेलं आहे। आपण बारीक चिरे थोडीशी कोथिंबीर घालूया। तुमच्याकडे कांदा पात असेल तर तुम्ही घालू शकता। मला आता काही भेटली नाही, मम्मी काही वापरली नाही। आता आपण गॅस बंद करून एका बाउलमध्ये मंचुरियन काढून घेऊया। अशा पद्धतीने आपलं घरच्या घरी मॅगी मंचुरियन खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही अवश्य करून पहा। खूप टेस्टी आणि चविष्ट हे मॅगी मंचुरियन खाण्यासाठी लागतं।